सातेरी कला क्रीडा मंडळ आयोजित सरमई प्रीमियर लीगला शनिवारपासून सुरुवात झाली. 2 दिवसीय लीगचे उद्घाटन युवा कार्यकर्ते प्रदीप मेस्ता यांच्या हस्ते करण्यात आले. येथील पंचक्रोशीतल्या क्रिकेट खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याचे एक हक्काचं मैदान उपलब्ध करून दिलंय ते म्हणजे सातेरी कला क्रीडा मंडळाने. या मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सरमई प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सरमई सरपंच रुचिता सावंत, उपसरपंच समीर माधव, सोनू दळवी, ओटवणी उपसरपंच उज्ज्वला बुरण, मंगेश गावडे, अर्जुन गावडे, रामदास सावंत आदी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 8 संघ खेळणार असून प्रथम विजेत्या संघास 25,000 आणि चषक तर द्वितीय विजेत्यास 15,000 आणि चषक व आकर्षक बक्षिसे मंडळाकडून देण्यात येणार आहेत.